बालघर प्रकल्पातील वंचित मुलांना सहलीचा आनंद देण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ऐतिहासिक अहमदनगरची सफर या मुलांना घडवून आणली. एक आगळा वेगळा उपक्रम अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार यांनी राबवला. अहमदनगर येथील बालघर प्रकल्पातील वंचित आणि गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शहराच्या ऐतिहासिक वास्तूचं दर्शन घडवण्यासाठी सहल घेण्यात आली. सहलीत विद्यार्थ्यांना अहमद निजाम शाह बादशाह यांची समाधी असलेला वाघरोजा, मिरावली पहाड, वॉटर पार्क, चांदबिबी महाल, फराह बख्श महाल, रणगाड्या संग्रहालय, सिद्धिबागची सफर घडवून आणली. ऐतिहासिक वास्तूची माहिती देण्यात आली. या मुलांनी वॉटर पार्क या ठिकाणी सिद्धिबागेत धमाल करून सहलीचा आनंद लुटला. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष साहेबान जागीरदार यांच्या पुढाकाराने हा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आयुर्वेद महाविद्यालय येथून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झेंडा दाखवून सहलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, शहनवाज शेख, अखलाक शेख, जुने शेख, अब्दुल खोकर, वसीम शेख, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, गफार शेख, दत्ता शिंदे, संतोष रासरे, राजू खाडे, कमलेश बयाड, अजू शेख, फिरोज शेख, नवेद शेख, अन्सार पठाण, समीर शेख, रमी शेख, मुंतियाज पठाण, फयाज शेख आदी उपस्थित होते. या शहराचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांचा आज वाढदिवस आणि यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग त्याचप्रमाणे आमची हॉकर संघटनाच्या वतीने बालघर प्रकल्प या वस्तीगृहाच्या मुलांना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आम्ही वाढदिवस साहेबांचा साजरा करतो आहे. कारण की आम्ही आज या ठिकाणी वस्तीगृहाच्या मुलांना सहलीसाठी एक नगरदर्शन त्यांना व्हावं, नगरमध्ये ऐतिहासिक ठिकाणचं दर्शन त्यांना व्हावं म्हणून आम्ही एक या ठिकाणी सहल काढत आहोत. हे सगळं अनाथ आश्रमचे वस्तीगृहाचे मुलं आहेत, वंचित मुलं आहेत, यांना कोणी आधार नाही म्हणून आम्ही सर्वांनी एक संकल्प केला की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही वायपट खर्च न करता एक चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये चांगल्या प्रकारचा संदेश जाणारा कार्य. खऱ्या अर्थाने संग्राम भैयांची शिकवण आम्हाला आहे की कशा प्रकारे समाजकारण आपण करावं. आणि आपण बघू शकतो की आमच्या पक्षामध्ये सुद्धा 20% राजकारण आणि 80% समाजकारण आम्ही नेहमी संग्राम भैयाच्या माध्यमातून करत असतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने आणि या वस्तीगृहाच्या मुलांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा या शहराचे कार्य खरोखरच ज्यांचं कार्य आहे असे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांना मनापासून आम्ही शुभेच्छा देतो. हे लवकरच राज्याचं नेतृत्व यांनी करावं एवढं सांगून आम्ही आमची इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.